शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट JEE MHT CET संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट JEE MHT CET 2023-24 करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा चक्क 36 पानांची आगळी वेगळी लग्नपत्रिका महामानवांच्या सहजीवनाचा आदर्श सांगणारी पुस्तक रूपी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल. काही दिवसांपूर्वी लग्नाचा करारनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुसरीकडे सत्यशोधक विवाह, शिवविवाह, नोंदणी पद्धतीने विवाह असे पर्याय देखील अनेक जण स्वीकारत असतात. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यात सेवानिवृत्त झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची 36 पानांची लग्नाचं आवतन देणारी एक पत्रिका सध्या महाराष्ट्राच्या पुरोगामी सांस्कृतिक पटलावर चर्चेची ठरत आहे. शिवविवाह सोहळा अशी ही पुस्तकरूपी लग्नपत्रिका आहे. या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेमध्ये पाषाणातील पुरोगामी शिल्पांना चित्राच्या माध्यमातून स्थान देण्यात आले असून शिवपार्वती विवाहापासूनचा हा शिवप्रवास सामाजिक उत्थानाचे कार्य केलेल्या दाम्पत्याच्या ऐतिहासिक नोंदणीपासून इशिता मयूरच्या विवाहापर्यंत कल्पनेने साकारण्यात आला आहे. विविध ग्रंथ पुस्तकांमधील घेतलेला हा संदर्भ एकत्रितपणे केल्याने ही पत्रिका एक प्रकारे वैचारिक मेजवानीच ठरत आहे, जी सध्या सोशल मीडियावर देखील चांगलीच व्हायरल होत असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. करता लग्नपत्रिका म्हटलं की नवरीची नावे, तिचे पती व्यक्तींची नावे बरोबर ते नंबर आहे आणि एक परिवार होती, दोन परिवार होती साधारणतः पत्रिका फिर पाहू परंतु एक पत्रिका आता अशी आलेली आहे. खरं तर ती म्हटलं तर ती पत्रिका आहे आणि एका अर्थानं पाहता येतो इतिहास म्हटलं तर ते निमंत्रण आहे आणि प्रत्यक्षात जर पाहिलं तो एक ग्रंथ आहे. इतिहासाचा दांडोळा आहे, भूतकाळ आहे आणि अशा एक छान पत्रिका काल पाहण्यात आली. चंद्रशेखर शिखरे जे PWDचे मुख्य अभियंता म्हणून बुलढाणा येथे रिटायर झाले, त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि या लग्नाची एक छान सुंदर अशी पत्रिका त्यांनी ही तयार केली. म्हणजे या पत्रिकेमध्ये सुरुवातच त्याची वेरूळच्या शिल्प जे ते शिल्पावरून झालेले पूर्ण शिल्प आहे. मी पहिल्याच पानावर त्याच्यावर जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या पेजवर आमंत्रण म्हणजे आवतन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी संकल्पना मांडलेली या पत्रिकेच्या पाठीमागची काय आणि या पत्रिकेमध्ये म्हणजे शिव पार्वती महाराणी देवी सम्राट अशोक संत स्वराज संत तुकोबा जिजाऊ शहाजीराजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई म्हणजे अशा महापुरुषांच्या विवाहाच्या बाबतीत संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आलेली. म्हणजे इसवी सन पूर्व 302 ते 1942 म्हणजे कॅप्टन उत्तमराव पाटील सम्राट अशोक ते कॅप्टन उत्तमराव पाटील अशी एक कडी जोडलेली आणि पत्रिकेचं काम फार तर एक महिनाभर साधारणतः ते लग्न संपल्यानंतर आपण पत्रिका टाकून देऊ. परंतु ही पत्रिका अशी आहे, हा एक दस्तावेज म्हणजे ज्याला ही पत्रिका दिली त्याच्या घराच्या ग्रंथ संग्रहालयामध्ये संग्रहित व्हावी अशी ही पत्रिका आहे. आणि म्हणजे शिखरे साहेबांनी ही पत्रिका तयार केलेली आहे. चंद्रशेखर शिखरे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, आपल्याला माहिती आहे शिवधर्मामध्ये म्हणजे शिवधर्म प्रकटन जे झालं नागपूर तीर्थ सिंधुदुर्ग आहे त्याच्यामध्ये जे काही मोजके दोन चार लोक होते पुरुषोत्तम खेडेकर डॉक्टर आसाऊ त्याच्यामध्ये एक शिखरे साहेब होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी जी शासनाने डिक्लेअर केली म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून नंतरच्या अलीकडच्या काळापर्यंत जे चालले त्याच्यामध्ये जे काही लोक होते त्याच्यामध्ये एक इतिहास संशोधक म्हणून चंद्रशेखर शिखरे होते. ही संकल्पना गंगाधर बनवरे आणि शिखरे साहेब दोघांनी अशी मांडलेली आहे.